फोरांश इलेवन टीमच्या माध्यमातून कारण जिंकावायला गेली, इथून जिंकलात ना तर सुपर सिक्स मध्ये क्वालिफाय करायला, त्यासाठी यावेळेला जरूर प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागेल. मात्र पहिल्या चार चेंडवरती धावा बनल्यात ना त्या 13. पहिल्याच षटक प्रगती पथावरती ऑन दी वे आपण पाहू शकता. एक सकाळचे 17 आहे, कॉन्फिडन्स लेवल मात्र जरूर दोन्ही फल दोन्ही संघांची वाढली गेली. मात्र जिंकावं लागेल या मॅचला. ओहो, या वेळेला देखील अप्रतिम डिलिव्हरी, सुरेख गोलंदाजीचं पृथकन या वेळेला पाहायला मिळते सिद्धार्थच्या माध्यमातून. तर सुरुवातीला 3 चेंडूवरती थोडंसं महागडा ठरला गेला होता, त्यानंतर कम बॅक केलं या खेळाडूने आणि 2 चेंडूवरती केवळ 1 धावसंख्या त्याने गर्ज केले. आता शेवटचा चेंडू पहिल्या षटकामध्ये, 5 षटकांचा हा सामना आणि डेफिनेटली 5 षटकांमध्ये चांगल्या स्कोरपर्यंत मजल मारावी लागेल. पॉवरप्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत जरूर कम बॅक केलंय या गोलंदाजाने. फुलर लेनचा चेंडू आहे, मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड केले जाईल, डायरेक्टली हिट करण्याचा प्रयत्न होता आणि यावेळेला डेफिनेटली 1 धाव पूर्ण केली जाईल. षटक क्रमांक पहिलं कम्प्लीट होईल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आता धावफलक जाऊन पोहोचले ते तब्बल 14 रन्स ऑन दी बोर्ड विदाऊट लॉस्ट स्वरांश 11 या टीमला आपण पाहताय. पहिले षटक सुंदर पद्धतीने यावेळेला पाहायला मिळालंय, 14 धावांचं ते षटक आहे. अजूनही पॉवरप्लेचं दुसरं षटक उर्वरित आहेत. मात्र 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर यावेळेला पाहायला मिळतील. ज्या पद्धतीने जरूर 14 धावांचं पहिलं षटक माऊली कृपा टीमला मात्र कमबॅक करावा लागेल ना, तर इथून जिंकलात ना तर सुपर सिक्स साठी तुमचं मात्र जरूर आव्हान जिवंत असेल. एक चांगली लढत बिग बॅटल या दोन टीममध्ये पाहायला मिळतंय. म्हणूनच म्हणतात ना की क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला अंतिमच्या क्षणापर्यंत अंतिमच्या वेळेपर्यंत लढाई देणं हे खूप इम्पॉर्टंट ठरलं जातंय. आता नवीन गोलंदाज मिस्टर कल्पेश बॉलिंग मार्कवरती आपण पाहताय. 2 एंडनं जरूर या लीगच्या माध्यमातून खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. फसवलं होतं फलंदाजाला, स्लोवर गतीमध्ये परिवर्तन करत चेंडू सोडला होता आणि यावेळेला फलंदाजाला दुविधेमध्ये सोडलं होतं. थोडस शॉर्टम चेंडू होता, परंतु लेंथ लाईन जर पाहिली तर योग्य पद्धतीने नव्हती, परंतु जरूर गतीमध्ये परिवर्तन, वैविध्यतापूर्ण गोलंदाजी करण्याचा अनुमान या खेळाडूचा या वेळेला सफटायला गेलाय. बेनिफिट निश्चितच या खेळाडूला मिळाला होता. पुन्हा एकदा काय घडतंय, 2 खेळाडूमध्ये तालमेल तर आहे रनिंग बिटवीन द विकेट मध्ये, परंतु प्रॉपरली कनेक्शन होत नाहीये फलंदाजांचं. 2 चेंडू दोनही चेंडूवरती आतापर्यंत बोलबाला बनलाय तो गोलंदाजाचा आणि याच पद्धतीची गोलंदाजी अपेक्षित माऊली कृपा टीमला आहे. क्रिकेट म्हणतात ना की क्षणाक्षणाला मात्र पार्ट बदलणारं क्रिकेट आहे. पहिल्या षटकामध्ये जरूर स्टार्ट अप्रतिम दिला होता, त्यानंतर दुसरं षटक कल्पेश यानं सुरेख कमबॅक करून दिलंय. पुढील चेंडू थोडासा बॅकफुटला गेला, पंच केला गेलाय लॉंग ऑफ रिझन मध्ये, चेंडू मात्र फील्ड केले जाईल. केवळ 1 धाव इथे देखील पाहायला मिळते, शक्तीचा संचार पाहायला मिळत नाहीये, फक्त आणि फक्त केवळ डिफेन्सिव्ह रोल अदा केला जातोय. आणि शक्ती म्हणतात ना की तुमची शारीरिक क्षमतेतून येत नसते, तर तुमची अदम्य इच्छाशक्ती जर प्रबल असेल ना तर तुम्ही मात्र चांगले स्ट्रोक कन्वर्ट करू शकतायत आणि ते स्ट्रोक यावेळेला पाहायला मिळत नाहीये या षटकामध्ये. डेफिनेटली 3 चेंडूवरती 3 धावा आल्यात, परंतु गोलंदाजी देखील आता यावेळेला वर्चस्व स्थापित करत असताना पाहायला मिळते. 17 रन्स ऑन दी बोर्ड, 17 धावा धावफलकावरती लागल्यात. यानंतर सुपर सिक्स चे सामने पाहायला मिळतील. यावेळेला जरूर अफलातून स्ट्रोक कन्वर्ट केलाय, क्या बात है, सुरेख स्ट्रोक आलाय आणि चेंडू सरळ निघून गेलाय काऊ कोंडर रिजनला क्लिअर करतोय. 6 धावांसाठी या षटकाराच्या माध्यमातून स्ट्रोक जाऊन स्कोर जाऊन पोहोचलाय तो तब्बल 23 रन्स. प्रीतम आपल्या बॅटनं या वेळेला जरूर अग्रेसिव्ह रोल मध्ये पाहायला मिळतोय. फलंदाजाने
आणि तत्पूर्वी इतमतज रुद्र पुन्हा एकदा स्ट्राइक एंडवरती आल्यानंतर त्या पद्धतीची बॅटिंग केली जाते. धावसंख्येला चांगली गती प्राप्त करून देण्याचा प्रयत्न यावेळेला जरूर सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आहे आणि चांगली जरूर कॉलिंग झाली होती दोन खेळाडूमध्ये, त्याच कारणामुळे स्कोर कार्डला यावेळेला चांगली गती प्राप्त करून देत आहेत दोन्ही फलंदाज. एक चांगला प्लॅटफॉर्म तयार करण्यामध्ये सफलतापूर्वक दोन्ही खेळाडू पाहायला मिळत आहेत. तर दुसरं षटक प्रगती पथावरती आहे आणि या दुसऱ्या षटकामध्ये अजून एक चेंडू उर्वरित आहे. धावा मात्र बनत चालल्यात ना त्या तब्बल 25 रन्स. इम्प्रेसिव्ह फलंदाज यावेळेला इम्पॅक्ट आउट ऑफ दिस सर्कल, सुरेख चेंडू करवट केलाय आणि शेवटच्या क्षणामध्ये या चेंडूला जरूर वेल गॅदर सुंदर पद्धतीने चेंडूला स्टॉप केलंय. कारण असं वाटलं गेलं होतं एका क्षणाला की चेंडू सरळ निघून जाईल, परंतु तसं काही दृश्य पाहायला मिळालं नाहीये आणि चांगलं क्षेत्ररक्षण. अखेरच्या क्षणामध्ये दोन धावा येत आहेत, षटक क्रमांक 2 कम्प्लीट. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 27 धावा जाऊन पोहोचल्यात विदाऊट लॉस्ट, एकही विकेट न गमावता. गाजविले ज्यांनी संघाचं नाव साऱ्या रायगड जिल्ह्याला, कैलास वाशी सचिन पाटील बॅट्समनचा नाव गाजला. पांडवा देवी प्रीमियर लीग. पहिल्या दोन षटकामध्ये तब्बल 27 धावा पाहायला मिळतात. आजच्या दिवसामध्ये फलंदाजी खूप चांगल्या पद्धतीने प्रत्येक इनिंग मध्ये पाहायला मिळते. तर या अगोदरच्या मॅचमध्ये देखील पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या दोन षटकामध्ये पॉवर प्ले खूप चांगला गेला होता फलंदाजासाठी. इथे देखील आपण पाहिल्यानंतर फलंदाजांना खूप चांगला पॉवर प्ले गेलाय आणि म्हणावं लागेल की आज फलंदाजाने देखील योग्य तो बेनिफिट या विकेटवरती पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आपण पाहू शकतात मिस्टर ओमकार. राऊंड द विकेट पहिला चेंडू यावेळेला सुंदर पद्धतीने एक्स्ट्रा बाउन्स सहित चेंडू सरळ निघून गेलाय. डॉट डिलिव्हरी याही वेळेला पाहायला मिळते आणि सुंदर क्षणचित्र देखील आज सकाळच्या सत्रापासून आपल्याला पाहायला मिळतील ना, कारण आज सर्व सामने नॉक आउट खेळावे लागतील. प्रत्येक मॅच आपल्याला यावेळेला जरूर डिसाइडेड ठरेल. प्रत्येक मॅच मध्ये या ठिकाणी विजय संपादन करावा लागेल. पुण्याच्या एकदा यावेळेला डान्सिंग ऑन द ट्रॅक पाहायला मिळतोय. पॉपिंग स्क्रीनचा योग्य तो वापर करत यावेळेला आपण पाहू शकतायत आणि तत्पूर्वी जरूर फलंदाजाच्या पॅटच्या स्लॉटमध्ये चेंडू येत नाहीयेत. चांगली सुरुवात म्हणावी लागेल ती या षटकामध्ये मिस्टर ओमकार च्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. क्या बात है, अफलातून गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी या षटकामध्ये. एकही धावसंख्या आलेली नाहीये या सुरुवातीच्या तीन चेंडूवरती. व्हॉट अ बॉलिंग एफर्ट, जबरदस्त गोलंदाजाचा यावेळेला पाहायला मिळतोय. समोर फलंदाज थोडस जरूर बॅकफुटला पाहायला मिळत आहेत. स्ट्रेट ड्राईव्ह फटका, चांगला वन बाउन्स खेळाडूच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतोय. केवळ एकच धाव या चेंडूवरती येते आणि म्हणावं लागेल ना तिसऱ्या षटकामध्ये इकॉनॉमिकली खूप चांगलं षटक आता हाताळलं जाते मिस्टर ओमकारच्या माध्यमातून. जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण. म्हणूनच म्हणताना की खेळ आयुष्याचे असू दे किंवा खेळ पत्त्यांचा असू दे, तुमचा एका तुम्ही तेव्हाच दाखवा ना की समोर मात्र बादशाही खेळी असेल ना. आणि यावेळेला सुरेख कमबॅक केलंय, चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळतंय. पंडोरी प्रीमियर लीग 2023 आजचा हा अंतिम दिवस. आणि या अंतिम दिवसात खऱ्या अर्थाने आपण पाहतोय आज शेवटच्या दिवसात मान्यवरांची मांदे आली या पंडोरी प्रीमियर लीग 2023 च्या माध्यमातून या मैदानाकडे येताना आपण पाहतोय.
आज प्रमुख मान्यवर म्हणून सन्मान्य सुरेशजी गजने सामाजिक कार्यकर्ते यांचं शुभ आगमन आज पांडुरी प्रीमियर लीग 2023 च्या माध्यमातून या मैदानाकडे आपण होताना आपण पाहतोय त्यांचं पांडुरी प्रीमियर लीग 2023 च्या माध्यमातून सन्मान्य सुरेशजी गजने साहेब यांचं पांडुरी प्रीमियर लीग 2023 च्या माध्यमातून आपण हार्दिक असं स्वागत करूया. सन्माननीय सुरेशजी गजने यांचं पांडुरी प्रीमियर लीग 2023 च्या माध्यमातून हार्दिक असं शुभ स्वागत. लाईन वरती पाहायला मिळाला आणि त्याच कारणामुळे स्कोर कार्डला स्थगिती दिली. एक विकेट देखील शेवटच्या चेंडूवरती पाहायला मिळाली आणि स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय तो 34 या आकड्यावरती. अजूनही 12 चेंडूंचा खेळ उर्वरित आहे. ज्या फलंदाजाने 28 धावांची महत्वपूर्ण इनिंग खेळली तो प्रीतम या वेळेला परतलाय बॅक टू पॅव्हिलियन. संस्कार येतोय नवीन, साक्षर येतोय नवीन गोलंदाज. चौथे षटक जरूर ऑन दी वे असेल कारण ज्या पद्धतीने सुरुवातीच्या 3 षटकामध्ये तब्बल 34 धावा धावफलकावरती लागल्या होत्या खऱ्या अर्थाने या वेळेला जरूर कमबॅक करावं लागेल. आज सकाळच्या 17 आपण पाहिलं की फलंदाजाचा बोलपाला जास्तीत जास्त आज बनला गेला या विकेटवरती आणि अंतिमचा दिवस असल्या कारणामुळे या वेळेला चुका मात्र जरूर केल्या जात नाहीयेत प्रत्येक टीमच्या माध्यमातून. डिसाइडेड मॅच या वेळेला आपण पाहू शकत आहे. साक्षर पहिला चेंडू डेफिनेटली या वेळेला आउटसाइड ऑफ स्टंप वाईडचा इशारा या ठिकाणी दर्ज केला गेला. एका धावसंख्येची भर पडली जाईल धावफलकावरती. हा 6वा संघ या ठिकाणी आपण पाहणार आहोत सुपर 6 मध्ये प्रवेश करणारा. इथून जो संघ जिंकेल तो सुपर 6 मध्ये प्रवेश करेल. या वेळेला पुण्याच्या एकदा त्याच पद्धतीने जरूर खेळण्याचा माणस दाखवला होता परंतु अप्रतिम डिलिव्हरी स्लोवर गतीमध्ये परिवर्तन करत हा चेंडू सोडला गेला होता. साक्षर आता आपल्या कलात्मक क्रिकेटचा आविष्कार दाखवत असताना आपण पाहताय आणि याच पद्धतीने जरूर क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल. समोरच्या टीमला जरूर थोडंसं बॅकफुटला जर ठेवायचं असेल ना तर तुमच्यामध्ये असणारी कला कौशल्य या ठिकाणी तुम्हाला दाखवावी लागेल आणि गोलंदाजी देखील आता चांगली होत चालली. शेवटच्या क्षणामध्ये अजूनही 2 जी षटकं शिल्लक आहेत ना त्या 2 षटकांमध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. तेज रफ्तारमध्ये चेंडू पाहायला मिळत नाहीयेत. स्लोवर गतीमध्ये चेंडू येत आहेत मात्र या वेळेला रीड केले जात नाहीये ते गोलंदाजीला आणि एक जरूर धावसंख्या घेण्याचा प्रयत्न रनआउटच्या माध्यमातून या वेळेला पाहायला मिळत होतं. जरूर रेफर केले गेले रनआउटसाठी. एक धावसंख्या घेण्याचा प्रयत्न केला गेला होता. आता जरूर चांगली फिल्डिंग चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहत आहे. रेफर केलं गेलंय रनआउटसाठी.
तर नॉट आउट या ठिकाणी डिसिजन येते. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये जरूर गोलंदाज त्या ठिकाणी थोडस जरूर बॉल स्पर्श करताना थोडासा मिस झाला, त्यानंतर स्पर्श झाला, परंतु तोपर्यंत फलंदाज पोहोचला होता स्क्रीनच्या आतमध्ये आणि नॉट आउटचं डिसिजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. केवळ एक धाव या चेंडूवरती जरूर पाहायला मिळते, एका धावसंख्येने धाव फलक 36 रन ऑन दी बोर्ड. तर दोन अटेम्प्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या आणि निश्चितच खूप चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण तर पाहायला मिळालं, परंतु सुरक्षितरित्या फलंदाज क्रीज मध्ये पोहोचला गेला. एक धाव अर्जित केली जाईल धाव फलकावरती. यावेळेला जरूर फलंदाजाची कमाल स्ट्रॅटेजी पूर्णपणे पाहायला मिळते आणि फक्त दिशा दिली अनसाईडला डी फाईन लेग रिजन मध्ये चेंडू चाललाय आणि चेंडू सरणी करून गेले तो सीमारेषा पलीकडे चार धावांसाठी. चांगला धावा मात्र यावेळेला पाहायला मिळतात स्वराज इलेव्हन टीम साठी चौकार. पुढील चेंडू इथे देखील ऑफस्टंपच्या लाईन वरती योग्य पद्धतीने कनेक्शन नाहीये, मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. चांगलं जरूर कमबॅक गोलंदाजाच्या माध्यमातून केलं गेलंय. यावेळेला जरूर चौथं षटक आहे ना, या चौथ्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी मिस्टर साक्षरच्या माध्यमातून. एक वाईट चेंडू गेला होता यावेळेला देखील, मिस टायमिंग टॉप एज हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली आणि विकेट क्रमांक 2 यावेळेला परतावा लागेल मिस्टर महेशला. जरूर मोठी इनिंग पाहायला मिळाली नाहीये या फलंदाजाच्या माध्यमातून, छोटीशी इनिंग मात्र जरूर या फलंदाजाला परतावं लागेल बॅक टू पॅव्हिलियन. झटका दुसरा लागलाय स्वराज इलेव्हन टीमला. टीमने देखील आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी केली, परंतु शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या क्षणामध्ये जरूर अजूनही तुम्हाला प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागेल ना, कारण धावफलक 44 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. आज मात्र गोलंदाजीपेक्षा फलंदाजाचा बोलबाला जास्तीत जास्त पाहायला मिळतोय या विकेटवरती आणि जरूर अंतिम दिवस असल्या कारणामुळे यावेळेला प्रत्येक खेळाडू आज जोखीम मात्र जरूर पत्करणार नाहीये. प्रत्येक मॅचला यावेळेला जरूर स्वतःच्या जिम्मेदारीनं खेळण्याचा प्रयत्न असेल. यावेळेला सुरेख स्ट्रोक आला एक्स्ट्रा कव्हरी झोन मध्ये, काय उत्कृष्ट दर्जाचा फटका स्वीट साऊंड क्रिएट केलाय आणि पंच दर्शवतात यावेळेला एक्स्ट्रा कव्हरी झोन मध्ये येतोय दर्जेदार चौकार.
पांडवा देवी प्रीमियर लीग, पांडवा देवी प्रीमियर लीग, पांडवा देवी प्रीमियर लीग, पांडवा देवी प्रीमियर लीग। महेश यांनी या मॅच मध्ये आतापर्यंत स्ट्रगल केलं होतं, परंतु या वेळेला संधी मिळाली आणि त्या संधीवरती अप्रतिम स्ट्रोक। राहुल जरूर राहुल त्या ठिकाणी पण पाहू शकतात, इथे देखील चांगला स्ट्रोक आलाय। काउकोंडे रिजन मध्ये चेंडूला फील्ड केले जाईल ना, तोपर्यंत केवळ एक दोन धावा कन्वर्ट केले जाते। चांगली आता जरूर धावगती पाहायला मिळते, 50 धावा धाव फलकावरती लागल्या, स्कोर अप्रतिम बनवलाय स्वरांज 11 या टीमनं। यावेळेला पुन्हा एकदा काही उत्कृष्ट दर्जाची बॅटिंग पाहायला मिळते आणि हा स्ट्रोक देखील जरूर सरळ निघून गेलाय, तो जरूर मिड विकेट बॉडीच्या बाहेर 6 धावांसाठी। पांडवा देवी प्रीमियर लीग, पांडवा देवी प्रीमियर लीग, पांडवा देवी प्रीमियर लीग। तिसऱ्या षटकामध्ये ओमकार माता जरूर खूप चांगला गोलंदाज ठरला होता, परंतु अखेरच्या षटकामध्ये स्लॉक ओव्हर मध्ये आता थोडासा माग 3 चेंडवरती 12 धावा त्यांना मात्र जरूर खर्च केल्या गेल्यात। या पहिल्या सूर्य एक पद्धतीने चेंडू हाताळला गेलाय, 2 चेंडू अजूनही या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील। मात्र म्हणावं लागेल ना की या षटकामध्ये थोडस प्रेशर, थोडस दबाव, थोडस प्रेशर राईज केले ते गोलंदाजाला। पुढच्या एकदा त्याच रिजन मध्ये हा चेंडू पाहायला मिळतोय, लगातार ऑन साइडला चेंडू कन्वर्ट केले गेलेत आणि तत्पूर्वी आपण पाहू शकतात की या वेळेला एकच धावसंख्येत चिकी सिंगल ऋषिकेश ला स्ट्राइक एंडवरती आणलंय, 57 धावा धावफलकावरती लागल्यात। अखेर चा चेंडू पहिल्या इनिंग मध्ये पाहायला मिळतोय, 5 चेंडूवरती जरूर 13 धावा खर्च केल्यात त्या आतापर्यंत या गोलंदाजाने। मात्र म्हणावं लागेल ना की शेवटच्या 2 चेंडूवरती चांगलं कमबॅक केलंय, अजूनही शेवटचा चेंडू उर्वरित आहे। मिस्टर ऋषिकेश स्ट्राइक एंडवरती पाहायला मिळतोय, धावा मात्र लगातार वाढल्या गेलेत, 57-57 धावा धावफलकावरती आहेत। शॉर्ट मिड विकेटचा खेळाड होता, डीप मध्ये ठेवला गेलाय। ऑन साइडला जर आपण पाहिले ना तर स्क्वेअर लेग रिजन, मिड विकेट, लॉंग ऑन क्षेत्र, काउकोंडे रिजन, 4 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात। तर लॉंग ऑफ रिजन मध्ये एक मात्र जरूर खेळाडू, ओहो अप्रतिम बॅक ऑफ लेंथ मध्ये हा चेंडू सोडला गेलाय, पडल्यानंतर हलकासा चेंडू टर्न होतोय आणि अप्रतिम चेंडू पाहायला मिळालाय। षटक क्रमांक 5 कंप्लीट, पहिल्या इनिंग मध्ये खेळ संपुष्टात आलाय। पहिल्या इनिंग मध्ये आपण जर पाहिलं तर धाव फलक 57 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय आणि माऊली कृपा या टीमला विजयासाठी 30 चेंडू आणि बनवायचे आहेत ना, त्या तब्बल 58 धावा 58 रन्स बनवावे लागतील त्या माऊली कृपा या टीमला। तत्पूर्वी एक छोटी विश्रांती घेऊया आणि नेक्स्ट मॅचचा टॉस देखील यावेळेला संपन्न केला जाईल। सुपर 6 ची मॅच यानंतर आपण पाहणार आहोत। थँक्यू। पांडवी प्रीमियर लीग 2023 च्या माध्यमातून आज आपण पाहतोय प्रमुख मान्यवरांची मांडली आपण आपल्या स्क्रीन वरती पाहू शकताय। व्यासपीठावरती विराजमान सन्माननीय सुरेशजी गजने साहेब आज मात्र पांडवी प्रीमियर लीग 2023 च्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते सुरेशजी गजने साहेब सुतारपाडा सामाजिक कार्यकर्ते यांचं शुभ आगमन पांडवी प्रीमियर लीग 2023 च्या माध्यमातून झालेलं आहे, तर त्यांचं शुभ सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो। सन्माननीय चंद्रास पाटील ग्रुप ग्राम पंचायत पोयनारचे माझे उपसरपंच यांना विनंती करतो आपल्या पवित्र शुभ हस्ते सन्माननीय सुरेशजी गजने साहेबांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आज पांडवी प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण करायचा आहे। आपण आपल्या स्क्रीनवरती आपण पाहू शकताय आज मुख्य अतिथी मान्यवरांच्या भूमिकेत सन्माननीय सुरेशजी गजने साहेब सुतारपाडा यांची आज उपस्थिती पांडवी प्रीमियर लीग 2023 च्या माध्यमातून पाहतोय, यांचा शुभ सन्मान सन्माननीय चंद्रजी पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते आज आपण या पांडवी प्रीमियर लीग 2023 च्या माध्यमातून पाहतोय। समाजकार्यातील एक मोठं नाव, सुतारपाडा गावातील एक मोठं नाव आज आपण या पांडवी प्रीमियर लीग 2023 च्या माध्यमातून व्यासपीठावरती उपस्थित पाहतोय। फटाकांच्या आतषबाजीमध्ये आज आपण सन्माननीय सुरेशजी गजने साहेब यांचा शुभ सन्मान आणि हा स्वागत सोहळा मुख्य व्यासपीठावरती पांडवी प्रीमियर लीग 2023 च्या माध्यमातून पाहतोय।
आर पाटील यांच्या संघ मालकीचा सुनील पाटील आयकॉन खेळाडू असलेला स्ट्रायकर्स हा संघ आमच्या सोबत आपण पाहतोय. सन्माननीय सुरेशजी गजने साहेब सुतारपाडा सामाजिक कार्यकर्ते यांच्या पवित्र शुभास्ते आपण टॉस करणार आहोत. टॉस असणार आहे कॉल किशोर राजाभाई टायगर संघासाठी. हेड इज द कॉल. इट्स अ टेल. सनील टॉस जिंकलाय. काय निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करू. ओके मॅच चालू आहे. जास्त काय बोलणार नाही. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा असणार आहे. पहिला टॉस जिंकला जातोय हा सुपर सिक्सचा. स्ट्रायकर्स संघासाठी सनील पाटील घसवड्यांनी टॉस जिंकलाय आणि त्यांनी मात्र इन्व्हाइट केलंय प्रथमता फलंदाजी करण्यासाठी राजाभाई टायगर संघाला. ओव्हर टू कॉम्बॉक्स. तर मॅचला स्टार्ट केले गेले. पहिल्या चेंडूवरती निश्चितच एक धाव आपण पाहिली होती. तदनंतर रिव्हर्सचा अटेम्प्ट केला होता फलंदाजाने. दोन बॅटर मिस्टर प्रणय आणि तदनंतर कल्पेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहू शकतात या वेळेला. लाभेश चांगली गोलंदाजी डेफिनेटली करावी लागेल कारण समोर 58 धावांचं टार्गेट जर थांबवायचं असेल ना तर त्या पद्धतीची गोलंदाजी. लेंथ लाईन जबरदस्त पाहायला मिळते गोलंदाजाच्या माध्यमातून. प्रत्येक चेंडू आतापर्यंत याच लेंथ वरती सोडला गेलाय आणि तत्पूर्वी माऊली कृपा टीमला त्या पद्धतीने जरूर फटके कन्वर्ट करू दिले जात नाहीयेत. थोडेसे शांत संयमी खेळी जरूर जरी पहिल्या तीन चेंडू वरती आपण पाहताय परंतु वादळ येण्यापूर्वीची शांतता आहे की काय? कारण माऊली कृपा या टीमकडे देखील त्या पद्धतीची बॅटिंग लाईनअप आहे आणि जरूर स्टडी क्रिकेट खेळण्याचा माणूस या टीमचा पाहायला मिळतोय. तीन चेंडू फेकून झाले केवळ एक धाव. ओहो पुन्हा एकदा समोरच्या बाजूने जरूर चेंडूला फिरवण्याची क्षमता ज्या गोलंदाजाच्या हातकंड्यामध्ये पाहायला मिळते ना तो गोलंदाज यावेळेला मिस्टर लाभेश ज्या पद्धतीची गोलंदाजी करतोय अप्रतिम गोलंदाज आहे. म्हणतात ना की तारीफ उडीकी करो जो तारीफ के काबिल. आणि म्हणावं लागेल ना की या ठिकाणी पहिल्याच्या षटकामध्ये तारीफ करणं तितकंच महत्वपूर्ण ठरलंय. मिस्टर लाभेश चार चेंडू अप्रतिम सोडलेत आतापर्यंत या गोलंदाजाने. अजूनही मात्र जरूर संधी मिळाली जात नाहीये ज्या पद्धतीने गोलंदाजाचा जरूर हातकंड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. मिस्टर कल्पेशच्या बॅटमध्ये बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत नाहीयेत आणि आतापर्यंत पाच चेंडू धाव फक्त खर्च केली ती एक. पाच चेंडूवरती केवळ एक धाव दिली आणि आता शेवटचा चेंडू पहिल्या षटकामध्ये. फुलटा चेंडू आहे यावेळेला स्ट्राइक स्ट्रोक आलाय आणि सरळ बॅटनं व्ही शेपच्या मध्ये शेवटच्या मोमेंटला यावेळेला फटका मात्र चांगला कन्वर्ट केला होता. समोर क्षेत्ररक्षक येतोय आणि यावेळेला चेंडूला स्टॉप केले. केवळ दोन धाव या चेंडूवरती येत आहेत आणि खऱ्या अर्थानं असं वाटलं गेलं होतं की चेंडू सरळ निघून जाईल मात्र शेवटच्या क्षणामध्ये चेंडूला स्टॉप केले आणि धावा येत आहेत दोन. पहिलं षटक कम्प्लीट होतोय. धावफलकावरती स्कोर जाऊन पोहोचले तीन धावा आणि पहिल्या षटकामध्ये गोलंदाजाचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. चोवीस चेंडू आणि 55 धावांची आवश्यकता. मुश्किल आहे परंतु नामुमकिन देखील नाहीये. अशक्य अशी कुठलीही गोष्ट क्रिकेटमध्ये पाहायला मिळत नाहीये. यावेळेला कार्यसिद्धीस नाव लागेल ना ते या दोन्ही फलंदाजांना. थोडीशी डिफिकल्टीज वाढल्या गेल्यात फलंदाजासाठी. थोडस अडचणीचा सामना करावा लागेल ना तो या दोन्ही फलंदाजांना. परंतु अजूनही 24 चेंडू आणि तब्बल 55 धावा इथून बनवायच्या आहेत. स्वरांश इलेव्हन टीमच्या माध्यमातून गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. मिस्टर जयेश चला थोडीसे आपण घाई करायची. आज देखील आपण एकंदरीत सात सामने पाहायला मिळतील आजच्या शेड्यूलमध्ये. एक ऑलरेडी एक सामना संपन्न झालाय. हा दुसरा सामना आजच्या शेड्यूलमधून पाहायला मिळतो. यानंतर सुपर सिक्स च्या लढती या पाहायला मिळतील आणि खऱ्या अर्थाने या मैदानावरती एक जबरदस्त जरूर मॅच आपण पाहणार आहोत.
बिग बॅटल रंगील नेक्स्ट मॅच मध्ये. जैश षटकातील पहिला चेंडू आणि पहिलाच चेंडू या वेळेला जरूर ऑफस्टंपच्या लाईनवर सोडण्याचा प्रयत्न. थोडंसं लेन जर आपण पाहिली, लाईन जर आपण पाहिली तर ऑफस्टंपच्या बाहेर पाहायला मिळाली आणि निश्चितच एका धावसंख्येनं धावफलक इथं मात्र बिल्डअप होतोय. 4 या आकड्यावरती स्कोर जाऊन पोहोचलाय. संघर्षपूर्ण खेळी पाहायला मिळते आणि म्हणतात ना की संघर्ष हा नेहमीच तुम्हाला यशाच्या पुढे घेऊन जातोय. आव्हाने जी आहेत ना ती आव्हाने या ठिकाणी जरूर पार करावी लागतील. उलट फेर या ठिकाणी करावा लागेल, परंतु तसं काही दृश्य पाहायला मिळत नाहीये. वारंवार फलंदाजाला बीट केले जाते. झालं गेलं विसरून पुन्हा एकदा नव्यानं स्टार्ट द्यावा लागेल तो फलंदाजांना. थोडस बॅटला खामोश आतापर्यंत ठेवण्यामध्ये गोलंदाजाने यश प्राप्त झालंय. दोन्ही साईडला जर आपण पाहिले तर प्रणय आणि तदनंतर कल्पेश दोन चेंडू अप्रतिमरित्या पाहायला मिळाले, परंतु पहिला चेंडू थोडा ऑफस्टंपच्या बाहेर होता आणि तदनंतर वाईड आला होता. चार या आकड्यावरती स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु इथं देखील दोन चेंडू आतापर्यंत त्याच लेंथवरती पाहायला मिळालेत. वाईडचा इशारा देखील पाहायला मिळतोय. जयेश जरूर थोडासा बॅटच्या दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे, रिडारमध्ये चेंडू देण्याचा प्रयत्न करत नाहीयेत. मात्र जरूर तिथे थोडीशी चुकी होत चालले आणि अतिरिक्त धावा या फलंदाजाला जरूर आता थोडंसं कॉन्फिडन्स लेवल देखील बिल्डअप करत असताना. या वेळेला चेंडू उडवलाय, अप्रतिम स्ट्रोक आलाय आणि मिडल ऑफ द बॅटला कनेक्शन केले, चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. म्हणूनच म्हणतात ना की बारी बारी सबकी बारी, एक तुम्हारी तो एक हमारी. आणि या वेळेला जरूर प्रणयच्या बॅट मधनं येतोय षटकार, 6 धावा. या आकड्यावरती स्कोर जाऊन पोहोचलाय. आता चांगले स्ट्रोक यायला स्टार्ट झाले. या वेळेला देखील विषयच्या मध्ये हा चेंडू पाहायला मिळालाय, परंतु चांगलं कमबॅक क्षेत्ररक्षकांचं. 2 धावा डेफिनेटली या चेंडूवरती येत आहेत आणि पाहता पाहता स्कोर कार्ड आता या वेळेला बिल्डअप होत असताना 13 रन्स 13 धावा धावफलकावरती लागल्या. अजूनही इथून जर विचार केल्यानंतर 45 धावा अजूनही बनवायच्या आहेत. या षटकामध्ये चेंडू फक्त 3 फेकून झालेत आणि अजूनही जरूर मोठा प्रवास, खडतर प्रवास आहे, तय करावा लागेल या फलंदाजांना. सिंगल डबल वरती कॉन्सन्ट्रेशन करतायत दोन्ही फलंदाज, एकही विकेट न गमावता सेट फलंदाज आहेत आणि चांगलं कमबॅक करावं लागेल. शेवटचे 2 चेंडू अजूनही उर्वरित या षटकामध्ये. षटक क्रमांक 2 आपण पाहू शकतोय, धावफलक वाढत चालली. 14 या आकड्यावरती 44 धावांचं टार्गेट अजूनही आपल्याला पाहायला मिळतंय. वीस चेंडू 44 धावा असं इक्वेशन या वेळेला पाहायला मिळतंय. या वेळेला उडवलाय चेंडू, स्ट्रोक चांगला आहे आणि वाईड इज लॉंग आणि क्षेत्रामध्ये क्लिअर करेल. या फलंदाजाने जरूर अप्रतिम आता स्ट्रोक स्टार्ट केलेत. हा चेंडू देखील सरळ निघून गेलाय 4 धावांसाठी. बॅटिंगची कमाल माऊली कृपा टीमच्या माध्यमातून या वेळेला पाहायला मिळते. या चौकाराच्या माध्यमातून जरूर धावफलक आता वाढत चाललाय. 18 रन्स 18 धावा धावफलकावरती लागल्या दुसऱ्या षटकातील. अजूनही अंतिम चेंडू पाहायला मिळतोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, त्यानंतर मिड विकेट रिझर्व मध्ये लॉंग ऑफ असे 3 खेळाडू पाहायला मिळत आहेत. आता जास्तीत जास्त अटॅकिंग रोल मध्ये आपण या षटकामध्ये पाहिलं होतं मिस्टर प्रणयला आणि त्याच कारणामुळे स्ट्रोक मात्र त्याचे अप्रतिम बॅटमधनं पाहायला मिळालेत. आणि आता षटक क्रमांक 2 कम्प्लीट, 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा धावफलकावरती लागल्यात आणि अजूनही इक्वेशन जर आपण पाहिलं तर येणारे 18 चेंडू आणि बनवायचे आहेत त्या 39 धावा. चेंडू 39 धावा असं जरूर लक्ष आपल्याला पाहायला मिळते. प्रतिषडक 13 धावा जर या ठिकाणी बनवल्या तर
तर रिक्वायरमेंट ज्या पद्धतीने आहे ना त्याच पद्धतीने धावा देखील योग्य पद्धतीने बढवल्या जातील आणि मॅच यावेळी आपल्या बाजूने परावर्तित करत असताना पाहायला मिळतील. परंतु येणारी तीन षटकं मात्र खूप संघर्षपूर्ण पाहायला मिळतील. एंटरटेनमेंट या तीन षटकांमध्ये डेफिनेटली पाहायला मिळेल, कारण दोन्ही टीम या ठिकाणी जिंकण्याचा प्रयत्न करतील आणि टू अँड डाय असा हा सामना पाहायला मिळतोय. करो या मरू या पद्धतीची ही सिच्युएशन या वेळेला पाहायला मिळेल. जिंकणारा संघ मात्र सुपर सिक्स मध्ये प्रवेश करेल आणि त्याचसाठी या 18 चेंडूवरती 39 धावा बनवण्यासाठी टीमला जरूर खऱ्या अर्थानं चांगल्या खेळाची आवश्यकता आहे. म्हणतात ना की परिस्थिती माणसाला मजबूर करते, परंतु परिस्थितीवरती मात करण्याची जिद्द चिकाटी ही माणसाला अजूनही मजबूत करते आणि ती मजबूती या ठिकाणी कुठला संघ कुठला खेळाडू आपल्या टीमला करून देईल ना ते मात्र येणारे 13-18 चेंडू सर्व काही दर्शवतील. नवीन गोलंदाज मिस्टर लाभेश पहिला चेंडू अप्रतिम लेंथ वरती सोडलाय. थोडासा जरूर फुलर लेनचा चेंडू होता, ऑन साईडला जरूर खेळण्याचा माणस दाखवला गेला होता, परंतु तसं काही दृश्य पाहायला मिळत नाहीये. चांगली गोलंदाजी आपण पाहू शकतात. पहिल्या षटकामध्ये देखील लाभेश खूप चांगलं षटक हाताळलं गेलं होतं आणि त्याच लेवलची गोलंदाजी. हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचला जात नाहीये. थोड्या वेळासाठी हवेमध्ये चेंडू पाहायला मिळाला होता. एक चिकी सिंगल या चेंडूवरती येते आणि 20 या आकड्यावरती स्कोर जाऊन पोहोचलाय. 38 रन्स सुरी जरूर येणारे 16 चेंडू मुश्किल बनत चाललंय माऊली कृपा या टीमला. या पहिल्या जरूर स्ट्रोक चांगला आहे क्षेत्ररक्षक त्या डिग्री पाहायला मिळतोय. वडीश लॉंगड क्षेत्रामध्ये जरूर क्षेत्ररक्षक आपण पाहत आहे. असुरी जरूर चांगली बॅटिंग होऊ शकते. या वेळेला जरूर पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न अलॉंग दी कार्पेट हा देखील चेंडू कन्वर्ट केलाय आणि जरूर ज्या पद्धतीने आत्मविश्वास वाढवला गेलाय तो टीमनं स्वरांशिले पण प्रत्येक क्षेत्रामध्ये जरूर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. ज्या पद्धतीने आतापर्यंत क्षेत्ररक्षणाचा हा बोलबाला देखील पाहायला मिळालाय. चांगली लेंथ लाईन वरती गोलंदाजी डेफिनेटली या षटकामध्ये मिस्टर लाभेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. मिस टायमिंग स्ट्रोक सातत्याने पाहायला मिळत आहेत. आज मात्र जरूर संधी दिली जात नाहीये ती फलंदाजांना. चांगली गोलंदाजी 4 चेंडूवरती केवळ 5 चेंडूवरती आतापर्यंत 4 सिंगल या षटकामध्ये आलेत. शेवटचा चेंडू षटकातील शिल्लक असेल. 23 धावा फुलकावरती लागल्यात आणि 13 चेंडू 35 धावा असं अजूनही या ठिकाणी टार्गेट आपल्याला पाहायला मिळतंय. मोठ्या फटक्यांची आवश्यकता माऊली कृपा या टीमला आणि या वेळेला नजाकत आपल्या आक्रमक रवैया दाखवलाय. फुल टॉस चेंडू जरूर विरकावून दिलाय, निघून गेलाय तो चेंडू सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी आणि चौकराच्या माध्यमातून धाव फलकाता जाऊन पोहोचले 27 या आकड्यावरती. आता बनवायचे आहेत ना आता येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडूवरती तब्बल 31 धावा. धावांचं टार्गेट या वेळेला आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच दोन षटक जबरदस्त ठरली जातील, कारण एका बाजूला जर आपण पाहिलं ना तर शेवटच्या चेंडूवरती चौकार मिस्टर कल्पेशच्या बॅटमधून आलाय आणि त्याच कारणामुळे आत्मविश्वास थोडासा बिल्डअप झालाय. येणारे 12 चेंडू डेफिनेटली खूप चांगल्या पद्धतीने या वेळेला पाहायला मिळतील. गोलंदाजाचं वर्चस्व की या ठिकाणी फलंदाजाचं वर्चस्व हे सर्व काही दर्शवेल. ते येणार आहे जरूर या दोन षटकामध्ये.
सुपर सिक्स साठी ही दोन षटक मात्र खूप इम्पॉर्टंट या दोन्ही टीम साठी आहेत. गोलंदाजी मार्क वरती कोण येतोय हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल. मिस्टर ऋषिकेश च्या खांद्यावरती जरूर जबाबदारी सोपवली गेली आणि डिसाइडेड षटक या बैला पाहायला मिळेल. तर इथं जर चांगल्या धावा आल्या ना तर मौली कृपा टीम मात्र कमबॅक करेल या मॅच मध्ये. इथे जर चांगली गोलंदाजी पडली ना तर स्वरांची इलेव्हन टीम अखेरच्या षटकामध्ये जरूर चांगला दबदबा निर्माण करेल. पहिलाच चेंडू या वेळेला आपण पाहू शकतात की ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू पाहायला मिळतोय. वाईडचा इशारा, एक अतिरिक्त धावसंख्या धावफलकावरती ऍड केली जाईल. 12 चेंडू 30 धावा अजूनही बनवायचे आहे तर मॅच बनली जाऊ शकते. प्रयत्न मात्र त्या पद्धतीने करावे लागलेले. प्रतिषडक 15 रणगतीने धावसंख्या या वेळेला बनवावे लागतील आणि स्विच हिटचा वापर केलाय. अप्रतिम स्ट्रोक आलाय आणि आपल्या फलंदाजीची झलक आता मात्र या षटकामध्ये दाखवत असताना आपण पाहत आहे. जबरदस्त स्ट्रोक येतोय. 6 धावांसाठी चेंडू निघून गेलाय आणि या वेळेला जरूर प्रणयच्या बॅट मधनं षटकार. महत्वपूर्ण इनिंग या वेळेला जरूर साकार करत असताना मिस्टर प्रणय आणि त्यानंतर कल्पेश. मागील मॅच मध्ये देखील एकही विकेट न गमावता चेसिंग झाली होती. पप्पू स्ट्रायकर्स टीमच्या त्या दोन्ही फलंदाजांनी चेस केल्या होत्या. या वेळेला पुन्हा एकदा या क्षणाला जरूर आपलं पाड मात्र मजबूत करत असताना पाहायला मिळत आहेत. कॅच ड्रॉप झालाय, कॅच ड्रॉप झालाय आणि या वेळेला उत्कृष्ट झेल जर झाला असताना तर मॅचचं चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु कॅच ड्रॉप झालाय. क्रिकेटमध्ये सूत्र मानलं जात आहे, टेक्स द कॅच विन द मॅच. कॅच सोडलाय की मॅच सोडले हे मात्र येणारा क्षण सांगून जाईल. दोन धाबा देखील डेफिनेटली या चेंडूवरती येत आहेत. दोन चेंडूवरती 8 धाबा खर्च केल्यात. अहो स्लोवर गतीमध्ये परिवर्तन, लाऊडली अपील तर केली गेले आणि तत्पूर्वी चांगला चेंडू, उत्कृष्ट चेंडू फेकलाय मिस्टर ऋषिकेशच्या माध्यमातून. कारण गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, थोडासा फ्लॅट चेंडू फेकला होता आणि जोपर्यंत चेंडूला जरूर टाइम करत असताना आपण पाहिलं तर थोडस मिस झाला होता फलंदाज. या क्षेत्रामध्ये जरूर आता चांगल्या पद्धतीने तुम्हाला खेळ करावा लागेल. 3 चेंडूवरती धावा बनल्यात त्या 9 आणि धावफलक जाऊन पोहोचले ते 37. अजूनही बनवायचे आहेत त्या 9 चेंडूवरती 21 धावा. 9 चेंडू 21 धावांची आवश्यकता. नाजूक स्थितीमध्ये सामना पोहोचलाय. इथून कुठलाही संघ सामना जिंकू शकतोय. अलॉंग दी कार्पेट इथे देखील चेंडू जरूर ऑन साईडला मिड विकेट डिझरमध्ये चेंडू कन्वर्ट केलाय. 2 धाबा डेफिनेटली या चेंडूवरती येत आहेत आणि पाहता पाहता स्कोर देखील आता चांगल्या पद्धतीने जरूर वर्चस्व स्थापित करत असताना येणारे जरूर चेंडू शिल्लक आहेत ते 8 चेंडूवरती 19 धाबांची आवश्यकता. 8 चेंडू 19 धाबा. म्हणतात ना की क्षेत्र कोणतेही असू दे, त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला एक चांगला खेळ करणं गरजेचं आहे. मेहनत तुम्हाला करावी लागेल, संघर्षपूर्ण खेळी तुम्हाला करावी लागेल या मॅच मध्ये. क्षेत्र बोलता आयुष्यात तुमच्या कष्टाला पर्याय नाहीये आणि कष्ट प्रामाणिक असतील ना तर यशाला देखील पर्याय उरत नाहीये. ह्या वेळेला एक चेकी सिंगल इथे देखील पाहायला मिळते. शेवटच्या क्षणामध्ये चांगली गोलंदाजी आपण पाहू शकतात या षटकामध्ये. आता शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि धावफलक जाऊन पोहोचले ते 40 या आकड्यावरती 7 चेंडू 18 धावांची आवश्यकता. हा चेंडू मात्र पूर्णपणे निर्णायक आहे. कारण या वेळेला जर मोठा फटका आला तर शेवटच्या क्षणामध्ये गोलंदाजावरती प्रेशर असेल. आता या चेंडूवरती जर चांगला चेंडू पाहायला मिळाला ना तर क्षेत्र रक्षण करणाऱ्या टीमची मजबूती जास्तीत जास्त पाहायला मिळेल. स्ट्रोक चांगला आहे, क्षेत्र रक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतो आणि उत्कृष्ट झेल टिपलाय. व्हॉट अ कॅच, अप्रतिम झेल टिपलाय आणि खूप वेळानंतर या वेळेला जरूर विकेटचं पतन पाहायला मिळते. विकेट गोज डाऊन आणि फलंदाज या वेळेला परतले बॅक टू पॅव्हिलियन. षटक क्रमांक 4 कंप्लीट झाले आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 40 धावा येणारे जरूर चेंडू शिल्लक आहेत ते 6 चेंडूवरती बनवायचे आहेत त्या तब्बल 18 धावा.
राहुल जबाबदारी का है ना ते मात्र या वेला दर्शवावे लागेल, रिस्पॉन्सिबल गोलंदाजी करावी लागेल। बघा समोर दोन बॅटर अजूनही मैदानाच्या आत मध्ये आपल्याला पाहायला मिळतात, एका साईडला कल्पेश अजूनही जरूर मैदानाच्या आत मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, तर त्याला साथ देण्यासाठी दाखल झाले मिस्टर ओमकार। सुरुवातीचे दोन चेंडू इम्पॉर्टंट या वेळेला पाहायला मिळतील, सहा चेंडू 18 धावांची आवश्यकता, कॉन्फिडन्स जरूर दोन्ही खेळाडूंचा पाहायला मिळतो। यानंतर सुपर सिक्सचा पहिला सामना पाहायला मिळेल, राजाबाई टायगर्स आणि त्यांच्या विपक्ष पप्पू स्ट्रायकर्स या दोन टीम मध्ये नेक्स्ट मॅच। पहिला चेंडू अप्रतिम लेंथ वरती सोडलाय, हलकी सी जरूर शॉट हेलिकॉप्टर ची झलक आपण पाहिली होती, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक होता। पाच चेंडू 17 ची आवश्यकता, हृदयाचे ठोके या वेळेला थोडेसे जरूर जलद गतीने वाढलेले आहेत, हर्ट बीट या वेळेला थोडीशी जरूर इन्क्रीज होत असताना, कारण त्या लेवलचा हा सामना। 5-17 फुलटॉसचा चेंडू या वेळेला पाहायला मिळतोय, निश्चितच स्ट्रायमिक स्ट्रोक आहे, हताश निराश फलंदाज या वेळेला पाहायला मिळतोय। एक पद्धतीने या वेळेला जर आपण पाहिले तर गोलंदाज या तब्रीत पाहायला मिळाले, पहिल्या दोन चेंडूवरती दोन चिकी सिंगल पाहायला मिळाल्यात आणि शेवटच्या षटकामध्ये निश्चितच राहुल बॉलिंग मार्क वरती आपण पाहू शकतायत। सुंदर सुरुवातीचे दोन चेंडू याच दरम्यान, या वेळेला जरूर रॅक्रॉस क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न, ऑन साईडला चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय आणि जोपर्यंत फील्ड करतील तोपर्यंत एकच धाव पाहायला मिळते, धाव फलक जाऊन पोहोचलोय। आता या वेळेला 43-43 धावा येणारे तीन चेंडू आणि आता बनवायचे आहेत त्या तब्बल 15 धावा, तीन चेंडू 15 धावा अर्थात दोन चेंडू कन्फर्म सीमारेषा पलीकडे खेळावे लागतील, षटकार मात्र येणं गरजेचं आहे। या वेळेला त्या पद्धतीने इथं मात्र जरूर चेंडू हात आला गेला, मौली कृपा टीमला मात्र शेवटच्या षटकामध्ये आता थोडंसं बॅकफुटला ठेवलंय, कारण येणारे दोन चेंडू आणि तब्बल 14 आवश्यकता। कालच्या दिवसामध्ये देखील आपण पाहिले होतं ना की ज्या पद्धतीने सौरभ शेवटच्या षटकामध्ये ज्या पद्धतीची बॅटिंग केली होती, 3-13 असताना दोन षटकार त्याच्या बॅटमधनं आपण पाहिले होते, परंतु आज देखील त्या पद्धतीची सिच्युएशन आली। आता या वेळेला जरूर आपला प्रवास जो आहे ना तो मात्र जरूर स्वरांश इलेव्हन टीमने सुपर सिक्स मध्ये जरूर कन्वर्ट करत असताना आपण पाहते, औपचारिक क्रिकेट आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, केवळ एक चेंडू फेकण्याची
ही औपचारिकता फॉर्मॅलिटीज मत पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल. राहुलचं मत जबरदस्त कमबॅक या षटकामध्ये आणि सामना मात्र जिंकलाय. सुपर सिक्स मध्ये प्रवेश करणारा हा सहावा संघ आपल्याला पाहायला मिळालाय.